दुष्काळाची अवकृपा पाणी खूप झाल्यामुळे हरभरा जळत आहे आणि रोगराई सुद्धा आहे. यावर्षी कुठल्याही प्रकारच्या कृषी सहायकांनी कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही. चारही बाजूने समजा दुष्काळानं घेरलेलं आहे, तर अशा स्थितीमध्ये सरकारनं पीक विमा काही दुष्काळी म्हणून काही जाहीर करायला पाहिजेत मदत. ही व्यथा आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची. वातावरणातील बदलामुळे हिंगोलीतील हरभरा पिकाला चांगलाच फटका बसला. हरभरा पीक पिवळं पडत असल्याने शेतकरी महागड्या औषधांची फवारणी करत आहेत, मात्र त्याचा काहीही परिणाम होत नसल्याचं चित्र आहे. आधीच रोगामुळे सोयाबीन पिकात घट झाली होती, आता हरभऱ्याला देखील वातावरणातील बदलाचा फटका बसत आहे. अशात पीक घेणार तरी कसे या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी शेतकरी करत आहे. तर मी माझ्याकडे 8 एकर शेती आहे, तर त्याच्यात 4 एकर क्षेत्रामध्ये मी आता ते हरभरा पीक पेरणी केली आहे. तर त्याच्यावर दुष्काळाची अवकृपा पाणी खूप झाल्यामुळे हरभरा जळत आहे आणि रोगराईसुद्धा आहे. यावर्षी कुठल्याही प्रकारच्या कृषी सहायकांनी कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन केलेलं नाही. तरी दुष्काळ असून पण आम्ही यावर्षी कुंतुकून पाणी घेऊन विहिरीचं धरणाचं पाणी घेऊन हरभरा पिकाला देत आहे. तरी पण हरभरा असावासा नाही, यावर्षी पडल्यामुळे पिवळं पडत आहे आणि वाळत आहे. फवारण्या वगैरे किती केल्या? फवारण्या 4 केल्या आहेत आतापर्यंत, तरी पण हरभरा जळत आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे 4 एकर शेती आणि एकरभर त्याच्यात हरभऱ्याची पेरणी सुरुवातीला त्याच्यावर पाणी झाल्यावरचा तर जळू लागलं ते. मग आम्ही महागडे औषध आणून फवारणी वगैरे केलं, पण जसं थोडंफार फार जळालंच, पैसे लावून नंतर परत वातावरण बिघाड असल्यामुळं आभाळी आली, धुईचं वातावरण, डबल 2 फवारण्या परत केल्या त्याच्यावर. आता अळीचा अटॅक आहे भरपूर त्याच्यावर. सोयाबीन तर असंच गेले आमचे, परत तुरीचं पीक बी नुकसान झालं. गोरमेंट मार्फत आम्हाला तर काही तशी मदत म्हणून काय आली नाही. पीक विमा बी भरलेला आहे, ते पण नाही मिळाला अजून. आता हरभरा पिवळं होऊन जळून चाललं, उत्पन्नात घट झाली, भावाचे तर दर फारच कमी येतं शेतकऱ्याला. म्हणजे चारही बाजूने समजा दुष्काळानं घेरलेलं आहे, तर अशा स्थितीमध्ये सरकारनं पीक विमा काही दुष्काळी म्हणून काही जाहीर करायला पाहिजेत मदत.